तब्बल 6 वर्षांनंतर चंद्रपूर जिल्ह्यात दारू विक्री सुरू करण्यात आली. मात्र विक्री करताना कोरोना नियमांचे पालन करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार नियमांचे पालन केले जात आहे की नाही याची पाहणी करण्यासाठी उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक सागर धोंकर यांच्या निर्देशानुसार मंगळवारी शहरातील दारू दुकाने आणि बारला उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने भेटी देत पाहणी केली. राज्य शासनाने दारूबंदी हटविल्यानंतर उत्पादन शुल्क विभागाने दारू विक्री परवान्याच्या नूतनीकरणाची प्रक्रिया राबविणे सुरू केले. पहिल्या टप्प्यात 98 परवाने मंजूर करण्यात आले आहेत. मंजुरी मिळालेल्या परवानाधारकांनी तब्बल 6 वर्षांनंतर आपली दारू दुकाने कालपासून सुरू केली. कोरोना नियमांचे पालन करीत सकाळी 7 ते दुपारी 4 या वेळेत दारू विक्री करण्याच्या सूचना उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक धोमकर यांनी केल्या होत्या. काल दारू दुकाने सुरू झाल्यानंतर मद्यपिंडी मोठी गर्दी केली होती. त्यामुळे आज उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक पाटील, उपनिरीक्षक क्षीरसागर यांनी शहरातील दारू दुकाने आणि बारला भेटी देऊन पाहणी केली व कोरोना नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले. चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी उठल्यानंतर कालपासून प्रत्यक्ष दारू विक्रीला सुरुवात झाली आहे. सोबतच राज्य उत्पादन शुल्क विभागाने काही नियम अटी आखून दिले आहेत जेणेकरून कोरोनाचा प्रसार होणार नाही. आपल्यासोबत राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक पाटील आहेत. सर, आपण आता काही बाहेरची पाहणी केली आहे, तपासणी केली आणि कशासाठी आले, आपण काय कशाची पडताळणी करत आहात? बऱ्याच दारूबंदी 2015 साली झाली होती. माझ्या शब्दानं आज 2015 साली दारूबंदी उठवली. आता नव्यानेच काल सोमवारपासून दुकान चालू झालेलं आहे आणि माननीय जिल्हाधिकारी साहेब आणि माननीय अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार कोरोनाचं पालन करण्यासाठी आणि 50% बसून चालू केण्यासाठी आहे. पण जे गर्दी कमी आहे तर प्रत्येकांना मास्क घालून प्यायचं आहे आणि परत गर्दी करू नये, म्हणजे कोरोना संसर्ग वाढू नये यासाठी स्थानिक अधिकाऱ्यांनी हातामध्ये आलेलं. सर, तुम्ही आता किती हॉटेलचं असं निरीक्षण करणार आहात? काय दिसतं तुम्हाला, परिस्थिती कशी आहे त्या हॉटेल बार वगैरे? जिथं बारसमोर गर्दी असेल तिथं आम्ही पाणी करतो. गर्दी वाढल्या असेल तुमच्या आला पाणी करतो. प्रत्येकाला हॉटेल मकाना सूचना दिलेल्या आहेत की कोरोनाचं 100% पालन करणे, मास्क धरणे, सोशल डिस्टन्स ठेवणे आणि 50% लोकांना बसून आणि 50% टेबल रिकामी पाहिजे. आता सध्या इथं 2-4 टेबल रिकाम आहे. जर नियम पाळला जात नसेल तर तुम्ही काय कारवाई करता या सगळ्या नियम जर पाळले तर नियमाप्रमाणे जर दारूबंदी कायदा 1919 खाली आपल्याला त्यांना त्यावर चेकिंग करून आपण त्या विभागीय नियमन प्रकरण दाखल ब्रिज करतो. ब्रिज केलं त्यानंतर माननीय अधिकाऱ्याला पाठवून मग माननीय जिल्हाधिकाऱ्यांना पाठवतो. नंतर नंतर कार्य होती असं त्यांच्यावर. दारू प्या मात्र कोरोनाचा कुठेही प्रसार होऊ नये, कुठलाही धोका निर्माण होऊ नये यासाठी उत्पादन शुल्क विभागाचं पथक जागोजागी बारमध्ये असो की वाईन शॉपमध्ये जाऊन पाहणी करत आहे. कुठेही नियमभंग करताना दिसल्यास त्याच्यावर कारवाई करण्यासाठी सूचनाही दिल्या. आशिष पुलेचा पवन जमळे, सर, टीव्ही चंद्रपूर.